बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. नमस्कार, मी मयूर कांबळे. आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचे बातमीपत्र. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना समाजामध्ये वावरण्याचा आधार मिळावा या उद्देशाने दिव्यांगासाठी 15 लाख रुपये मंजूर करून तालुक्यातील दिव्यांगांसाठी 8 सप्टेंबर 2018 रोजी मुखेड शहरातील आर्यवैश्य मंगल कार्यालयात मोफत साहित्य वाटप करण्यात आले. समाजातील दिव्यांग नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून प्राप्त झालेल्या 15 लाख रुपयाच्या निधीतून दिव्यांगांना साहित्य वाटप केले. पण कालपासून सोशल मीडियाद्वारे दिव्यांगांसाठी साहित्य वाटप केल्याचा राजकीय दिवसापोटी काही विरोधकांनी गरळ ओकण्याचे काम करीत आहेत असे प्रतिपादन मुखेड तालुका दिव्यांग आघाडीचे तालुका अध्यक्ष पिंटू बद्देवाडे यांनी महाराष्ट्र टी व्ही लाईव्हशी बोलताना आपले मत व्यक्त केले. कारण अनेक वर्षापासून तालुक्यातील दिव्यांग नागरिक शासनाच्या अनेक योजनेपासून वंचित होते. दिव्यांगासाठी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये 54 व्हीलचेअर, 19 सायकल व्हीलचेअर, 20 सिंगल हँडरिक्षा, परीक्षा 150, अधिव्यक्तीसाठी 55 काट्या, वृद्धांसाठी 150 काट्या यासह अनेक वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित दिव्यांग आघाडीचे तालुका अध्यक्ष पिंटू बुद्देवाड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बेळे, शहर अध्यक्ष माधव शिरुळे, सचिव गजानन इंगोले, शिवाजी दरेवाड, शंकर इंगोले, बाळगू अडगुलवार, नागनाथ रेडेवाड, श्रीकांत चिमतवाड, राम तिरंगाडवार, रेणुका हुस्कुलवाड सह दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यासह अनेकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. आढावा घेतला आमचे मुखेडचे प्रतिनिधी भारत सोनकांबळे यांनी. पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त. मुखेड शहरामध्ये दिनांक 8 सप्टेंबर 2018 रोजी आर्यवैश्य मंगल कार्यालयामध्ये जो मुखेड तालुक्यातील तमाम दिव्यांगांसाठी तालुक्याचे आमदार डॉक्टर तुषारजी राठोड यांनी आलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. आणि एक वेगळीच अशी चर्चा या ठिकाणी चालू झालेली आहे की त्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या तालुक्याचे दिव्यांग आघाडीचे तालुका अध्यक्ष पिंटू बद्देवाड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून पिंटू मला सांगा किती जणांना देऊ मला सांग. अजून ते कानामधले जे भैरव मशीन आहे ते सुद्धा माहिती तुम्हाला दिसत आहे का? त्याच्यामुळे मला आज बैठक घ्यावं लागतो. असे लोक आहेत आपल्या विरोधात राजकारण खेळणारे विरोध. आतापर्यंत आपल्याला आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणताही आमदार असं वाटू शकलं नाही, वाटलं नाही आपल्याला, साहित्य वाटलं नाही, काठी वाटलं नाही. आपल्याला असं कळालं की गाडीवर रेडिओ तुम्ही का टाकल्या या साहेबाविषयी आपल्याला त्याच्या फेसबुकवर आता चर्चा झालेली आहे. मी दिव्यांग आघाडीच्या वतीने मी काय एक आमदार साहेबांचं नाव मी या रेडिओमध्ये मी गाडीच्या याच्यावर नाव टाकलो स्वतः म्हणताना प्रत्येक वेळी मी तालुका अध्यक्ष पिंटू बद्देवाड यांनी आताच आपल्याशी संवाद साधलेला आहे. याबरोबरच आपल्या बरोबर आले या तालुक्याचे दिव्यांग आघाडीचे तालुका सचिव गजानन इंगोले. आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सध्या तालुक्यामध्ये जी चर्चा चालू आहे की दिव्यांगांसाठी जो तालुक्यातील दिव्यांग जो योजनांपासून अनेक योजना तुषार राठोड यांनी या ठिकाणी केलेल्या आहे या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत पांडुरंग केरबाजी संगमवार. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचं मत काय आहे की सध्याला तालुक्यातील दिव्यांगांना जो या ठिकाणी जे तालुक्यातील दिव्यांग वंचित होते या ठिकाणी एक वेगळी चर्चा विरोधाभास या ठिकाणी होत आहे तर आपण काय सांगाल? आजपर्यंत आम्हाला हे असे वाटप कोणीही केलेलं नाही. आज पहिली वेळेस आमदार साहेबांनी वाटप केली. आम्ही याच्यातच त्यांचं आमदार साहेबांचं अभिनंदन मानतो. पहिली वेळेस आम्हाला तर आपल्या बरोबर या ठिकाणी दिव्यांग लाभार्थी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना तालुक्यात 8 सप्टेंबर रोजी जो साहित्य वाटप झालेले आहे दिव्यांगासाठी यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा लाभ तुम्हाला लाभ भेटलेला आहे का? हो आहे, गाडा भेटलेला आहे. तुमचं अपंगत्वाचं किती टक्के अपंगाचं टक्केवारी 80% आहे आणि मला लाभ मिळालेला आहे सायकलचा आहे 3 चाकी सायकलचा सहकार्यांना वगैरे सगळ्यांना लाभ भेटलेला आहे. हो भेटलेला आहे. या ठिकाणी दिव्यांग लाभार्थी यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे की त्यांना त्यांच्या योजनेचा या ठिकाणी लाभ भेटलेला आहे. या ठिकाणी मी प्रतिनिधी भारत सोनकांबळे महाराष्ट्र मुखेड आहेत. या ठिकाणी
एक राजकीय वळण देण्याचं काम या ठिकाणी विरोधकाकडून या ठिकाणी केल्याचं त्यांच्या मनोगतातून आपण पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी मी तालुका प्रतिनिधी भारत सोनकावळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मुखेड.